ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुरू करूया हा 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 हास्य हा। सम्राट आता हसा मराठीत आणि मराठीत आपल्याला हसवण्यासाठी येत आहेत सोलापूरचे प्राध्यापक दीपक देशपांडे आपण सगळे महाराष्ट्रात राहतो गावाप्रमाणे बोलीभाषा बदलते असं म्हणतात प्रत्येक गावची बोलीभाषा तर वेगळी असतेच असते पण प्रत्येक माणसाचं स्वतःचं पर्सनल मराठी सुद्धा वेगळं असतं मुंबई पुण्याकडे आलं ना म्हटला हा शब्द माणसात तोंडात फार बसलेला असतो मी म्हटलं जा म्हटलं अरे काय वेडा असं काय का म्हटलं तुझा प्रॉब्लेम फार वेगळा आहे म्हटलं माझा तर खूपच वेगळा आहे म्हटलं आपण समर एक काम करूया म्हटलं समोरासमोर एकदा बसूया म्हटलं काहीतरी चर्चा केल्याशिवाय कायच होणार नाही रे म्हटलं माझं बाजू का ऐकून घेत नाही रे म्हटलं किती वेळा म्हटलंय तर कळतच नाही खेडेगावाकडे गेलं सांगली कोल्हापूर लातूर सोलापूर या ठिकाणी गेलं तर म्हणलं हा शब्द माणसा तोंडात फार बसलेला असतो मी म्हणलं जा म्हणलं शान आहे म्हणलं माझ्या उसाचं म्हणणं पाणी तोडून म्हणलं तुला द्यायला काय येणा काय म्हणलं नाहीतर ये म्हणलं म्हणलं कुराड घेऊन म्हणलं एक घाव दोन तुकडं करतो म्हणलं कशाला शान पण करतोच म्हणलं आर नाही तर जा म्हणलं दे म्हणलं तुझा वकील दे म्हणलं मग माझा वकील देतो म्हणलं काय हळद खेळायचं खेळतील म्हणलं कोर्टात म्हणलं पायताना आणि हानी म्हणलं सरक म्हणलं कशाला शान पण करताय म्हणलं किती वेळा म्हणलंय तर कळतच नाही पर्सनल मराठीची अजून एक गंमत आहे प्रत्येक माणसाच्या तोंडात एक शब्द बसलेला असतो काही काही लोकांना मनच म्हणायची फार सवय असते त्याला सगळं कळत आहे का आम्हाला कळत नाही काय आ पाचशे रुपये आ गाय आ पैशाची काय गरज का त्यालाच असते काय आम्हाला काय गरज नसते काय आ उद्या सकाळी सात वाजता त्याच्या जा बायको जाऊन पैसे मांडल्यावर कसं वाटेल त्याला बदना हा आपण काय म्हणणार आज म्हणणार दुसरं काय म्हणणार मी बऱ्याच वेळेला काही लोकांचा भांडताना आवाज जाताना बघितलाय रिवे आवाज ठीक असतो भांडायला लागल्यानं आवाज जातो ए तुला बघा माझ्या भांडायला लागले की आवाज जातो बऱ्याच वेळेला हा जसा आवाज आहे ना तसं माझ्या एका मित्राला म्युझिकल मराठी बोलायची फार सवय म्युझिक टाकल्याशिवाय मराठीच बोलत नाही तो त्याला सहज जरी विचारलं ना काय रे सुनील काल काय झालं काय नाही रे सकाळी उठलो क्लॉच 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 पोळ्या खाल्लो ट्रिपकन आमटी पेलो ढँगकन शिकवणे निघून गेलं <laughs> कसं गेलं शिकवणीला काय नाही सायकल घेतलो ढॅक 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 चाललो होतो पाठीबागणं फिर काय झालं पोलीस शिट्टी मारले मग मार ठुस्स काय हवा सोडले सायकलची रॉंग साईडनी चाललो होतो ना हा मग काय नाही सायकल घेतलो ढ्रॅक 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 घरी आलो घरी आलो वडील बघितले टँ वडिलांकडे बघितलो ढॅन वडील म्हणले शिकवणी ढूप म्हणलो वडील ठिंड का नाही एकच मारले बघा आतमध्ये गेलो पाणी पिलो ढॉप झोपून टाकलो त्याचा टिप टॉप ढूप ढॉप शिवाय त्याचं मराठीच थांबत नाही धन्यवाद डॅंग टँग पाचही स्पर्धकांचे डिंग डिडिंग डिडिंग परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि परीक्षकांनी डडेंग 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 रिझल्ट लावलेला आहे दोन स्पर्धक जाणार आहे डिंग टँग म्हणजे सेमीफायनल राऊंडमध्ये आणि तीन स्पर्धकांचं डिशक्या 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 होणार आहे बघूया कुणाचं काय होत आहे आता मी आपल्या माननीय जजेसना विनंती करतो की त्यांनी रिझल्ट डिक्लेअर करावा आणि कुणाचा लाईट बंद होऊन कुणाला नारळ मिळणार आहे हे आम्हाला सांगावं मकरंजी अखेर एकाचा निकाल लागलेला आहे त्याला नारळ मिळणार आहे अमोल नारळ रिझल्ट लागलेला आहे मनोहर कोळंबे यांना नारळ मिळालेला आहे तिसरा नारळ तुमच्या तिघांपैकी कोणाला बाहेर जावं असं वाटतंय स्वतःहून सर बाकीचे दोन्ही कंडिशन खूपच स्ट्रॉंग आहेत त्यामुळे है? म्हणजे मी मला जर असं विचारलं तर मी नक्की म्हणेन की मला बाहेर जावं वाटतं क्या बात है तुझ्या <laughs> खिलाडू वृत्तीला आम्ही दाद देतो आणि तुलाही आम्ही सेमी सेमीफायनलला पाठवतो म्हणजे तिघेही सेमीफायनलला उरलेले आज कसं पण दोघच जातात ना काही ग्रुप ग्रुपमध्ये सर्वच्या सर्व चांगले करणारे असतात खर तर ह्या दोघांना आम्ही बाहेर पाठवलं हेही खूप आयडियल नाहीये हे आम्हाला माहीत आहे तरी सुद्धा एक निर्णय एका ग्रुपचा तर कुणावर अन्याय होऊ नये याची शक्यतोवर काळजी घ्यावी या याची आम्ही हो। आहोत आणि दुसरा एक दुसरा पण एक मुद्दा आहे की तो तो एक नारळ उरलाय तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही तर दुकानदारानं मी परत घेईन म्हणून सांगितलं तीन सेमी फायनलिस्ट आता झालेले आहेत खरं तर दोन असतात पण जजेसनी हा निर्णय घेतलेला आहे सराखोपर आणि आता पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा पाच नवीन कंटेस्टंट्स आणि मग पुन्हा नवीन स्पर्धा तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राला हसवण्यासाठी भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर शुभरात्री आपल्यालाही या स्पर्धेच्या चित्रीकरणाच्या वेळी प्रेक्षक म्हणून सहभागी व्हायचं असेल तर अवश्य संपर्क करा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत या नंबरवर शून्य दोन 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 सहा सात चार दोन दोन सहा आठ